थँक यू डीजे. किरण यांची जागा घेण्यासाठी आले ते प्रदीप. स्ट्राईकला येतो प्रदीप, नॉन स्ट्राईकला येतो साई. आणि पहिली गोलंदाजी करतायत ते संघाचे मालक सूर्यकांत महाडिक यांचा पुढील चेंडू प्रदीप यांच्यासाठी. प्रदीप यांनी उंच असा टोळला चेंडू कदाचित दोन धावांसाठी. पंचाने आपला निर्णय सांगायचा आहे, दोन धावा. धावा झाल्यात त्या दोन, चेंडू झाले ते तीन. स्ट्राईकला येतो प्रदीप. प्रदीप यांनी टोळला चेंडू कदाचित षटकार असावा. आणि हा प्रदीप यांच्या बॅट मधून निघालेला पहिला षटकार. प्रदीप यांच्यासाठी बघूया काय करतात प्रदीप आपल्या संघासाठी. प्रदीप यांनी सुंदर असा फटका मारला परंतु तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण करतोय तो साळुंखे अक्षय साळुंखे. सुंदर असं फलंदाजी करतोय आपला क्षेत्ररक्षण करतोय. आणि प्रदीप याची जागा घेण्यासाठी आले ते अमरेश. गोलंदाजी करतोय तो सूर्यकांत महाडिक. चेंडू झाले ते पाच, धावा झाल्या त्या आठ. सुंदर अशी फलंदाजी करतोय तो अमरेश आपल्या संघासाठी. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या त्या नऊ, दोन बाद नऊ. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो मिथिलेश. अंपायर मिथिलेश यांचा पहिला चेंडू. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत अमरेश. नॉन स्ट्राईकला तो व्हाइट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव मिळते. संघाची धावसंख्या होते ती दहा. मिथिलेश यांचा पुढचा चेंडू अमरेश साठी. सुंदरशी फलंदाजी करतोय तो अमरेश. स्ट्राईकला आलाय तो साई. नॉन स्ट्राईकला येतो अमरेश. आणि गोलंदाजी करतोय तो मिथिलेश. मिथिलेश यांचा दुसरा चेंडू साई यांच्यासाठी. सुंदर क्षेत्ररक्षण करतोय तो मिथिलेश. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात एक धाव मिळते ती जय श्रीराम या संघाला. संघाची धावसंख्या होते ती बारा, दोन बाद बारा. चेंडू झालेत ते दोन. तिसरा चेंडू टाकण्यासाठी तयार आहे मिथिलेश. स्ट्राईकला येतो अमरेश. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो मिथिलेश. जय मल्हार या संघाचा उकमी एक्का म्हणून ओळखला जाणारा मिथिलेश. मिथिलेशचा पुढचा चेंडू. अमरेशाने काहीशी गोलंदाजी समजत नाहीये. सुरेख गोलंदाजी करतोय तो मिथिलेश. चेंडू झाले ते चार. सुंदर गोलंदाजी करतोय. चेंडू झाले ते चार. शेवटचे दोन चेंडू बाकी. स्ट्राईकला येतो अमरेश. सुंदर असं फलंदाजी करतोय तो अमरेश. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेला आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन आलेला मिथिलेश. याचा शेवटचा चेंडू बाकी साई यांच्यासाठी. साईने टोळला चेंडू कदाचित षटकार असावा. आणि साईच्या बॅटमधून निघालेला पहिला षटकार. जय मल्हार या संघ आपला जय श्रीराम या संघाच्या धावा झाल्या आहेत. धन्यवाद कौशल जाधव. जय श्री राम या संघाची धावसंख्या झालेली 21. तिसरं षटक सुरू. जिग्नेश यांचं दोन चेंडू, तिसरा चेंडू आणि आज सुंदर असा झेल. मल्हार आज संघ तीन सामने जिंकून चौथ्या सामन्याकडे त्याची घोडदौड सुरू. आणि पुन्हा एकदा
उत्कृष्ट अशी गोलंदाजी जिग्नेश यांच्याकडून. चार गडी बाद झालेल्या जय श्रीराम या संघाचे धाव संख्या झाली 21. जिग्नेश यांना हॅट्रिक चान्स आहे या चेंडूवर. पाचवा चेंडू टाकतायत ते आपल्या या तिसऱ्या आणि वैयक्तिक पहिल्या षटकातला. हॅट्रिकचा चान्स आहे. उत्कृष्ट असा फटकार, हॅट्रिक चुकलेली आहे परंतु उत्कृष्ट अशा गोलंदाजीचा नमुना जय मल्हार या संघाचा गोलंदाज जिग्नेश याच्याकडून. शेवटचा चेंडू त्याच्या या षटकातला आणि संघाच्या तिसऱ्या षटकातला. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटकार आणि धाव संख्या झालेली आहे ती 23. चार गडी बाद 23 धावा जय श्रीराम या संघ. 23 लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. आणि सूर्यकांत महाडिक यांच्या जय मल्हार या संघाचा भरोशाचा गोलंदाज अष्टपैलू खेळाडू निमेश उर्फ निंबूज वैयक्तिक पहिली आणि संघाची चौथी षटक घेऊन आलाय. 3 षटकात 23 धावा झालेल्या आहेत. बघायचं आहे निंबूज काय करतोय. उत्कृष्ट अशा गोलंदाजीचा नमुना, तेवढाच उत्कृष्ट आणि दर्जेदार फटका परंतु एक धाव. एकंदरीत उत्कृष्ट असा क्रिकेट या एका चेंडूत आपल्याला पाहायला मिळालं. दरम्यान दुसरा चेंडू निंबूज यांचा पॅडी यांच्यासाठी. आणि झेलबाद झालेले आहेत. प्रेक्षकांनी कोणी बोलू नका कृपा करून. एक मिनिट अंपायरचा डिसिजन राहील. प्रेक्षकांनी कृपा करून पंच त्यांचा निर्णय देतील. पंचांचा निर्णय अंतिम. पंच आपण आपला निर्णय द्यायचा आहे. पंच आपण आपला निर्णय द्यायचा आहे. पंच क्रीज जवळ आहेत. बाद झालेला आहे. धन्यवाद पंच. कृपा करून बाहेरचे आणि शांतता घ्या. गडी बाद झालेला आहे जय श्रीराम संघाचा. दरम्यान पुढील चेंडू निंबूज यांचा. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटकार मिलिंद यांच्याकडून पाहायचा आहे. मिलिंद बाद झालेला आहे या संघाच्या. संतोष तरुण तडफदार फलंदाज जय श्रीराम या संघासाठी. सामना करतील निंबूज यांचा. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटकार. एक धाव निश्चित मिळेल आणि एक धाव घेण्यात यशस्वी संतोष. संघाची धाव संख्या होते 25. 7 गडी बाद झालेले आहेत. 25 अशी धाव संख्या जय श्रीराम या संघाची. आणि या चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू निंबूज यांचा. वाईड बॉलचा निर्णय दिलेला आहे पंचांनी. एक अवांतरित धावा मिळालेली आहे जय श्रीराम या संघाला आणि संघाची धाव संख्या झालेली आहे 26. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातला. उत्कृष्ट असा चेंडू, उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक. एक धाव घेण्यात यशस्वी आणि धाव संख्या झालेली आहे 27. जय मल्हार या संघाने जय श्रीराम या संघाला 27 धावात रोखून आपल्या समोर विजयासाठी 28 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे.
कोच अपने टीम के लिए बहुत खूबसूरत और इस तरह और स्कोर हुआ है 11 फ्री हिट 11 धाव संख्या है जय मल्लार या संघाची पहिले षटक अजूनही सुरू आहे आणि पहिल्या षटकातील पाचवा चेंडू उत्कृष्ट असा डोलवलाय चेंडू आणि हा उत्कृष्ट असा झेल पण हा फ्री हिट असल्यामुळे गडी बाद होणार नाही आहे आणि एक धाव घेण्यात यशस्वी निंबूज आपल्या इथे उपस्थित बॉल किती आले शेवटचा चेंडू शिल्लक उपस्थित खेळाडूंना विनम्र विनंती जर कोणत्या संघाच्या खेळाडूंनी जेवण केलं नसेल तर आपलं जेवण अजूनही सुरू आहे आपण जाऊन जेवणाचा लाभ घ्यायचा आहे दरम्यान शेवटचा चेंडू उत्कृष्टचा फटकार एक धाव घेण्यात यशस्वी सूर्यकांत महाडिक आणि त्यांच्या संघाची धावसंख्या होते 13 धावा पहिलं षटक संपलेलं आहे जय श्रीराम या संघाचं आणि धावसंख्या झालेली आहे जय मल्हार या संघाची 13 धावा नाबाद 13 जर कोणी खेळाडू अजूनही जेवायचं राहिला असेल तर कृपया करून खेळाडू टेक्निशियन टीम आणि इतर सर्व कार्यकर्ते व स्वयंसेवक यांनी जेवून घ्यायचं आहे जेवण अजूनही सुरू आहे दुपारी 4 नंतर जेवणाऱ्या व्यक्तीकडून प्रत्येकी 100 रुपये प्लेट चार्ज केला जाईल याची दक्षता घ्यायची दरम्यान किरण पुढील षटक घेऊन वैयक्तिक पहिले आणि संघाचा दुसरा षटक घेऊन उत्कृष्ट असा फटकार आणि एक धाव डिक्लेअर स्वरूपात अर्जित केलेली आहे ती जय मल्हार या संघाचे कप्तान सूर्यकांत महाडिक याने टॉलीवुड में आर्या और चार कोप में सूर्या इनसे नहीं तो वड़ा पाव का गाड़ी बंद हो जाएगा उत्कृष्ट व्यक्तिमत्व उत्कृष्ट फलंदाज दरम्यान दुसरा चेंडू आणि अवांतरित धाव मिळालेली आहे नोच्या स्वरूपात फारच सुंदर फ्लिक करून एक धाव चोरलेली श्रीकांत महाडिक आणि त्यांचा भरोशाचा खेळाडू निंबूज याला स्ट्राईक दिलेली आहे बघूया निंबूज या स्ट्राईकचा काय फायदा उचलताय दरम्यान धाव संख्या झाली आहे 16 उत्कृष्ट असा फटकार निंबूज यांचा यादो की बारात ने खेळाडू त्यांच्याच भावविश्वात होते त्यामुळे फ्री हिट विसरले होते असो दरम्यान धावसंख्या झाली 17 पुन्हा एकदा उत्कृष्टाचा फटकार आणि हा गडी धावचीच झाला असता जर थ्रो व्यवस्थित पकडला गेला असता किरण यांच्याकडून संघाची धावसंख्या झाली 18 3 चेंडू आणि चौथा चेंडू निंबूज यांच्यासाठी नो चा इशारा अजून एक अवांतरित धावेची भर पडते धावसंख्या होते ती 19 हा सामना जिंकण्यासाठी मल्हार या संघाला 9 धावांची अजूनही आवश्यकता आहे आणि हा सामना वाचवण्यासाठी अथक परिश्रम करावे लागणार आहे जय श्रीराम या संघाला खूपच सुंदर असा कॉल सूर्यकांत महाडिक यांचा निर्धाव चेंडू परंतु या चेंडूवर धावचित होण्याचा प्रयत्न जरूर झालाच असता आणि पुन्हा एकदा नो नो बॉल अवांतरित धाव आणि 20 धावा झालेल्या आहेत यासोबतच जय मल्हार या संघाच्या हा संघ पहिल्या सामन्यापासून दर्जेदार खेळ करून इथे उपस्थित प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय दरम्यान दुसरा चेंडू आणि निर्धाव हा चेंडू सुद्धा निर्धाव फारच सुंदर असा फटकार एक धाव नक्कीच मिळेल आणि संघाची धावसंख्या होते 21 नाबाद 21 धावा केलेल्या आहेत जय मल्हार या संघाने 2 षटकात त्यांना जिंकण्यासाठी 28 धावांचं आव्हान होतं आणि ते जवळजवळ त्या आव्हानाच्या जवळच पोचलेले आहेत
प्रदीप यांचं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक. पहिला चेंडू निर्धाव, उत्कृष्ट फटकार. पाहायचंय काय होत आहे आणि हा निंबूज बाद झालेला आहे. नजरेपासून वाचायचं असेल तर त्याच्यासाठी टॅलमेटो काजळ उपलब्ध आहे. टॅलमेटो काजळ प्रत्येक नजरेपासून वाजवत. डबी फक्त 10 रुपयाला. टॅलमेटो काजळ. पुढचा चेंडू प्रदीप यांचा. हॅलो, तोंडाला लावलाय. एक धाव घेतलेला आहे मिथिलेश यांनी. धाव संख्या झालेली आहे 22. जिंकण्यासाठी अजूनही 6 धावांची आवश्यकता जय मल्हार या संघाला, त्याचबरोबर जय श्रीराम संघाला. जर हा सामना वाचवायचा असेल तर त्यांना या धावा रोखायच्या आहेत. दरम्यान पुढील चेंडू प्रदीप यांचा, मिथिलेश यांच्यासाठी आणि उत्कृष्टाचा फटकार. 2 धाव नक्कीच मिळतील आणि 2 धावांचा इशारा केला आहे पंच अनिल गोहिल यांनी. MCA सर्वोत्कृष्ट पंच अनिल गोहिल आणि सुनील बडे सर हे आपल्याला पंच म्हणून आपल्या या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. दरम्यान पुढील चेंडू, एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात मिळालेली आहे मिथिलेश यांना. संघाची धाव संख्या होती आहे 25 धावा. 3 धावांची अजूनही आवश्यकता आहे जय मल्हार या संघाला हा सामना जिंकून. धाव 3, 2 धावा उर्वरित घेऊन या संघाची विजयी घौडदौड अशी सुरू राहणार आहे. या संघाने जर हा सामना जिंकला तर यांचा सलग 4th विजय असेल हा. या संघाची धावसंख्या झालेली आहे 26 आणि आता हा सामना आपल्या खिशात घालण्यासाठी जय मल्हार या संघाला 2 धावांची अजून गरज आहे. आणि सर्वच क्षेत्ररक्षण पुढे आलेले आहेत. उत्तम असं क्षेत्ररक्षण जय श्रीराम संघाचं. उत्कृष्ट असा फटकार घेण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू. अजूनही त्यांनी अपेक्षा सोडलेली नाही, आज सोडलेली नाही आहे, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आणि जसं मी म्हटलं, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, तसाच एक अवंतरित धाव मिळालेली आहे. स्कोअर लेवल झालेले आहेत, बरोबरी केलेली आहे जय मल्हार या संघाने जय श्रीरामच्या स्कोर बरोबर. आणि पुन्हा एकदा उत्कृष्टाचा फटकार आणि एक धाव घेण्यात यशस्वी सूर्यकांत महाडिक. आणि जय मल्हार या संघाचा 4th आणि अनिर्णित विजय. जोरदार टाळ्या जय मल्हार या संघ.